पासवाली पुलिस थाना अंतर्गत सन 2018 में कबूतर चोरी जाने की शिकायत दर्ज हुई थी। फिरियादी नसीम बशीर शेख, इसने अपनी शिकायत में बताया था कि शिकायत की पूर्व संध्या को उसके लड़की ने घर के टेरेस पर 110 कबूतर देखी थी, मगर सुबह उठते ही उनमें से 50 कबूतर गायब थे, जिसकी कुल कीमत 5000 रुपए बताई गई थी। फिरियादी की शिकायत पर पुलिस ने अज्ञात आरोपी के खिलाफ मामला दर्ज कराया था। मामले के 1.5 साल बाद गुप्त जानकारी पर पुलिस ने नईम हसमत अली को गिरफ्तार किया है। कड़ी जांच और पूछताछ करने पर आरोपी ने अपना गुनाह कबूल किया है। पुलिस ने आरोपी से 20 नग कबूतर एवं एक्टिवा गाड़ी जब्त की है। पोलिस स्टेशन पासपावली येथे गुन्हा नंबर 54(18) कलम 379 ज्यामध्ये 50 नग कबूतराचे चोरीला गेल्याची फिर्याद नसीम शेख मोहम्मद शेख यांनी आम्हाला दिली होती। हा 2018 गुन्हा आहे, तेव्हापासून हा पेंडिंग होता। काल आम्हाला अशी माहिती मिळाली की टेकानाका नवी वस्तीमधील एक नईम शेख उर्फ बाबा पल्लू शेख म्हणून आहे, त्यांनी ह्या कबूतराची चोरी केलेली आहे। तर त्या माहितीवरून त्या आमच्या DB पथकाने त्याला ताब्यात घेतलं। ताब्यात घेऊन कसोशी एक अतिशय म्हणजे कठोर परिश्रम घेऊन त्याच्याकडनं विचारपूस केली। शेवटी त्यांनी कमिट केलं की ते कबूतर त्यांनी चोरलेले आहे, त्याच्यासोबत पुन्हा 2-3 लोकं आहेत। सध्या आम्ही 50 पैकी 20 कबूतर ताब्यात घेतलेले आहे आणि 30 कबूतर परत ताब्यात घेणार आहोत। यामध्ये परत 2 आरोपी असण्याची शक्यता आहे। आता त्याचा सध्या आम्ही त्याला अटक केलेली आहे या गुन्ह्यामध्ये आणि त्याला आता पिशव्यासाठी कोर्टामध्ये पाठवत आहोत। यामध्ये आता 50 नग होते कबूतराचे, त्यापैकी 20 नग आपण आता ताब्यात घेतलेले आहे आणि आता त्याची गाडी होती ती गाडी आणि हे कबूतर असं एकूण आता 53,000 मुद्देमाल आपल्या ताब्यात आहे।